रंग माझा वेगळा मालिकेच्या एकोणतीस जुलैच्या भागात अतिशय रंगतदार ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की सौंदर्य ही कार्तिककडे येते आणि ती कोर्टात येऊन खरी साक्ष देणार असल्याचे कार्तिकला सांगते आणि म्हणते की कार्तिक आपली जर यातून सुटका करायची असेल ना तर त्यांच्यासमोर दोनच पर्याय आहेत एक म्हणजे त्याने दीपिका आणि कार्तिकीचा स्वीकार करायचा नाही तर दीपिकाला दीपाच्या ताब्यात द्यायचे ते ऐकून कार्तिकला मोठा धक्का बसतो त्यानंतर सौंदर्या ही कोर्टात साक्ष देण्यासाठी जाऊ लागते तेव्हा एक बाई सौंदर्याला अडवून तिच्या मोबाईलमधील दीपिका कार्तिकीचा फोटो दाखवत म्हणते या मुली माझ्या ताब्यात आहेत आणि तुम्ही जर दीपाच्या बाजूने साक्ष दिली तर यांचा जीवही जाऊ शकतो ते ऐकून सौंदर्याही खूप घाबरते आणि काय पाहिजे तुम्हाला असे त्या बाईला विचारते तेव्हा ती बाई म्हणते तुम्ही कोर्टात दीपाच्या बाजूने साक्ष द्यायची नाही ते ऐकून सौंदर्याला मोठा धक्का बसतो तर आणि सौंदर्या जड पावलाने कोर्टात येते तेव्हा सौंदर्याला विटनेस बॉक्समध्ये बोलावून दीपाचे वकील म्हणतात की सांगा सौंदर्या इनामदार दीपिका ही कोणाची मुलगी आहे दीपाची की का कार्तिकची ते ऐकून सौंदर्या सुरुवातीला काहीही उत्तर न देता दीपाकडे बघू लागते त्यानंतर कार्तिक सौंदर्याला पुन्हा विचारतात तर आता सौंदर्या द्वेरी मनस्थितीत सापडून वकिलाला उत्तर देते की दीपिका ही दोघांचीही मुलगी आहे ते ऐकून दोन्हीही वकील अवाक होऊन कोमात जातात तर आता मोठे सत्य सांगून सौंदर्याने कोर्टामध्ये बाजी पलटवली आहे तर आता कार्तिक कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा